आज आपण प्रकाशाचे प्रकरण 6 प्रकाशाचे अपवर्तन अभ्यासणार आहोत. आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो आहोत की प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो आणि प्रकाशाच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आल्यास तिची छाया पडते हेही आपण अभ्यासले आहे. पण आज आपण एका विशिष्ट परिस्थितीत प्रकाश वाकूही शकतो हे आपण आज अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण आज कृती 1 बघणार आहोत. कृती 1 मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पेन्सिल आपल्याला तिरकस बुडवायची आहे आणि निरीक्षण करायचं आहे. यानंतरची कृती याच ग्लासामध्ये आपण पेन्सिल उभी बुडवणार आहोत आणि निरीक्षण करणार आहोत. आता दोन्हीही कृती आपण अभ्यासल्यानंतर आपल्याला काय दिसते, तर आपल्याला असे दिसते की पेन्सिलची जाडी वाढलेली आहे. आणि दुसरा परिणाम दिसतो की ज्यावेळेस पेन्सिल तिरकी बुडवलेली असते त्यावेळेस ती तुटल्याचा भास होतो आपल्याला. मग हा भास का होतो, तर या ठिकाणी पाणी या माध्यमातून प्रकाश किरण बाहेर पडताना पेन्सिल तुटल्याचा भास होतो, म्हणजेच प्रकाश किरण त्याचा मार्ग बदलतो. आणि मग प्रकाश किरण मार्ग बदलतो याच क्रियेला आपल्याला प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणायचं आहे. म्हणून प्रकाशाच्या अपवर्तनाची व्याख्या अशी आहे, एका पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याचा मार्ग बदलतो, याला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. यानंतर आपल्याला प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम अभ्यासायचे आहेत. प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम अभ्यासायचे आहे, त्यासाठी आपल्याला कृती नंबर 3 अगोदर अभ्यासायची आहे. ही एक काचेची चिप आहे आणि या काचेच्या चिपेचा प्रयोग केल्यानंतर हा जो AN किरण आहे हा येणारा किरण आहे. हवा या माध्यमातून, काच या माध्यमात हा किरण जेव्हा प्रवेश करतो त्यावेळेस आकृतीत बघा, AN हा किरण या स्तंभिकेजवळ, N या आपात बिंदूजवळ, त्याचा मूळ मार्ग हा आहे, परंतु त्या मूळ मार्गाने तो जात नाही. काचेत आल्यानंतर तो त्याचा मार्ग बदलतो, म्हणजेच तो स्तंभिकेकडे झुकतो. स्तंभिकेकडे झुकल्यामुळे हा आय हा आपातिकोन आणि आर हा आपातिकोन आकृतीत आपल्याला पाहिल्यावर लक्षात येतं की आय हा कोन मोठा आहे आणि आर हा कोन लहान आहे. या काचेच्या चिपेतून तो प्रवास करताना त्या किरणाला आपण अपवर्तित किरण असे म्हणतो. आणि ज्यावेळेस पुन्हा तो काच या पारदर्शक माध्यमातून हवा या पारदर्शक माध्यमात पुन्हा बाहेर पडताना तो पुन्हा त्याचा मार्ग बदलतो आणि तो जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस त्याला निर्गत किरण असं म्हणतात. या ठिकाणी तो ई या कोनातून बाहेर पडलेला आहे. या आकृतीवरून आपल्याला आय आपतिकोन आणि हा निर्गत कोन हे समान मापाचे असतात. मात्र आय आणि आर यामध्ये आय हा मोठा असतो, आर हा लहान असतो. अशा प्रकारे या कृतीवरून आपल्याला याला काचेच्या लादीतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन आपण पाहिले. यानंतर आता आपल्याला पुढचा नियम, पुढचे जे नियम आहे ते आता अभ्यासायचे आहेत. बघा, अपवर्तनाचा पहिला नियम आपल्याला अभ्यासायचा आहे. आकृतीमध्ये आपण लक्ष देऊया, हवा हे माध्यम, काच हे माध्यम, आपाती किरण हा या CD स्तंभिकेजवळ, N या आपात बिंदूजवळ काचेमध्ये प्रवास करताना तो स्तंभिकेकडे झुकतो हे आपण शिकलो आहोत. मग आज आपल्याला नियम काय शिकायचा आहे, तर आपाती किरण ही स्तंभिका आणि हा अपवर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. त्याचबरोबर आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे या CD स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. मग आजचा आपला पहिला नियम आहे की आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि आपाती किरण, स्तंभिका आणि अपवर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. हा आपला अपवर्तनाचा पहिला नियम. यानंतर अपवर्तनाचा दुसरा नियम आपल्याला अभ्यासायचा आहे. तर दुसऱ्या नियमामध्ये आपल्याला हा जो आय कोन आहे, आपाती कोन, याचं साईन मूल्य घ्यायचं असतं आणि हा आर जो अपवर्तित कोन आहे त्याचं साईन मूल्य घ्यायचं. साईन आय आणि साईन आर यांचं गुणोत्तर आपल्याला स्थिर येतं हे आपल्याला शिकायचं आहे. म्हणून दुसरा नियम आहे, आपाती
कोण म्हणजे साईन आय अपॉन साईन आर इक्वल टू यन म्हणजेच अपवर्तनांक हा दुसरा नियम आहे. पुन्हा एकदा दुसरा नियम, आपातिक साईन आय अपॉन साईन आर इक्वल टू स्थिरांक हा अपवर्तनाचा दुसरा नियम आहे. आजच्या तासाला आपण इतकं शिकलो आहे. पुढील तासाला आपण अपवर्तनांक या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत.